नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन। पेण तालुक्यातील खारेपाटातील वडखळ शिरकी ते वाशी तसेच वडाव दीव काळेश्री भाळ बेनवळे भागातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अल्प व अनियमित होणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे या भागातील महिलांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, परंतु याची दखल अधिकारी वर्ग घेत नसून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने पेण तालुक्यातील विरा महिला सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना समस्या सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने पिण्याच्या पाण्याचा होणारा अल्प व अनियमित पुरवठ्याबाबत तहसीलदार अरुणा जाधव यांना निवेदन देण्यात आले। आम्ही विरा महिला सामाजिक संस्थेतर्फे आज तहसीलदार प्रांत साहेब आणि पाणी पुरवठा ऑफिसमध्ये आमचं हे निवेदन देण्यासाठी चाललो आहोत। आमच्या संस्थेमध्ये आमची विरा महिला सामाजिक संस्था म्हणून एक महिलांची संस्था आहे, त्यामध्ये 300 बचत गट कार्यरत आहेत व त्यात सुमारे 3,500 महिला कार्यरत आहोत, म्हणजे आम्ही सर्व 3,500 महिला एकत्र आहोत। आमची परिस्थिती अशी आहे, 40 वर्ष झाली आमच्याकडे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, हां तर शासन दरबारी आम्हाला याची जाब विचारायचं आहे की हे आमचे हाल कधी फिटतील। पाणी करून जे आमचे दिवस चाललेत, 6 दिवसातून फक्त 1 तास पाणी येते, ह्या 1 तासात 1 तासाच्या पाण्यात आम्ही महिलांनी काय करावं? आमदार येतात, खासदार येतात फक्त मतं मागण्यासाठी, हां तेव्हा त्यांना 60 वर्षाची म्हातारी दिसते, तेव्हा ते तिथे पाय धरतात। मग आज 60 वर्षाची म्हातारी हंडा घेऊन दारोदार पाण्यासाठी फिरते, हे कोणाला दिसत नाही काय? हां मग आम्ही करायचं काय हो? आज जवळ धरण असून आम्हाला तर 1 तास पाणी येते, ते पण 6 दिवसातून एकदा, त्याचा जाब आम्ही कोणाला विचारायचा? म्हणून आम्ही आता असं ठरवलं की आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही ही निवेदनं तयार केलीत, आम्ही प्रत्येकाला हे निवेदन देणार आणि जर आमच्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला मिळालं नाही तर आम्ही 3,500 महिला सरळ रस्त्यावर उतरणार, मग आम्ही कोरोना वगैरे काही बघणार नाहीतरी असं पाणी करून मरण्यापेक्षा मग कोरोना तरी जाऊ द्या। फक्त आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत आणि आम्हाला रेग्युलर पाणी पाहिजे, आम्हाला 5 दिवसातून 6 दिवसातून येणारा 1 तासाचा पाणी नको आहे। तुम्ही सांगता की महिला ह्या सबल झाल्या पाहिजे, सुधारल्या पाहिजेत, पहिला आमच्या डोक्यावरचा हंडा तरी उतरावा, तेव्हा आम्ही पुढचं काहीतरी करणार ना। तुम्ही सांगता महिला पायावर उभ्या राहा, हे व्यवसाय करा, ते व्यवसाय करा, अहो एक म्हैस घेतली तिला पिण्याचं पाणी देऊ शकत नाही आम्ही, तिच्या पिण्यासाठी आम्ही आमच्या घरातून एक हंडाभर पाणी घेऊन जातो आणि तिला पाणी पाजतोय, अशा 10 म्हशी घेतल्या तर त्यांना पाणी कुठून द्यायचं आम्ही? कुठं तुम्ही सांगता बकरी शेळी पालन व्यवसाय करा, कुठले व्यवसाय करायचे आम्ही महिलांनी आणि कुठल्या आधारावर करायचे? आज 15 ग्रामपंचायत आमच्या संस्थेला अटॅच आहेत, 69 गावं आहेत, सगळ्या महिलांचा एकच प्रश्न की पाणी, तर आमची शासनाकडे एकच मागणी आहे की आमचा हा पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि आम्हाला मुबलक पाणी मिळावं, बस एवढीच आमची मागणी आहे, बाकी काहीच मागणी नाहीये। वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन।